नमस्कार, आदरीस मम्मा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये तयार करूया हेल्दी चॉकलेट बॉल्स। साठी लागणारे साहित्य पाहूया। एक वाटी खजूर, एक वाटी काजू, अर्धा वाटी अक्रोड, अर्धा वाटी पम्पकिन सीड्स, डार्क चॉकलेट कंपाउंड, एक टेबलस्पून खसखस, हाफ टी स्पून जायफळ, अर्धा वाटी बदाम, एक टेबलस्पून तूप। आता कृती पाहूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम, पम्पकिन सीड्स, अक्रोड आणि काजू घेऊन हे आपल्याला वाटून घ्यायचे आहे। या प्रकारे ड्रायफ्रूट पावडर तयार झाली आहे। आता याला साईडला ठेवून घेऊया। मग एक पॅन घेऊन त्यामध्ये तूप घालूया आणि हे गरम होऊ देऊया। तूप गरम झाले की मग त्यामध्ये जायफळ खिसून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये खसखस घालून हे आपल्याला 1 मिनिट होऊ द्यायचे आहे। जायफळ व खसखस व्यवस्थित झाली आहे। आता त्यामध्ये बिया काढून कट केलेले खजूर टाकून घेऊया। खजूर व्यवस्थित झालेले आहे। आता त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर घालून हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि 1 ते 2 मिनिटे होऊ द्यायची आहे। आपलं सारण तयार झालेलं आहे। आता याला थंड होण्याकरता एका डिशमध्ये काढून घेऊया। मिश्रण थंड झालेले आहे। आता याचे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया। ह्या आकाराचे आपल्याला छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी सगळ्या बॉल्स तयार करून घेणार आहे। सर्व बॉल्स तयार झाले आहे। आता त्याला टूथपिकच्या साह्याने चॉकलेटमध्ये डीप करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला सर्व बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। आता चॉकलेट सेट होण्याकरता ठेवून देऊया आणि आवडीनुसार गार्निश करू शकता। ही माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपींसाठी आदरीस मम्मा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।